पीक विमा CMV पूरग्रस्तांना मदतीसाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांचे जिल्हाधिकारी यांना केळीच्या पानावरती निवेदन देऊन लक्षवेधी आंदोलन केले. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक विमा CMV तापी नदीवरील महापुरामुळे पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट हेक्टरी 1 लाख रुपये मदत जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी अंगाला केळीचे पान बांधून केळीच्या पानावरच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जळगाव जिल्हा हा स्वादिष्ट व चविष्ट केळीसाठी देशभरामध्ये सुप्रसिद्ध असून सन 2022-23 फळ पीक विमा अंतर्गत जिल्ह्यामध्ये 82,000 हेक्टरवरील 78,000 शेतकऱ्यांनी विमा काढला होता. 18 जून 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार विमा कालावधी संपुष्टात आल्यानंतर 1.5 महिन्याच्या आत संबंधित पीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम 15 सप्टेंबरपर्यंत मिळणे बंधनकारक होते. परंतु विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही. तसेच मागील काही वर्षापासून CMVच्या प्रादुर्भावामुळे केळी उत्पादक शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेला असून CMV व्हायरस हा केंद्र सरकारच्या निकषानुसार नैसर्गिक आपत्ती घोषित केलेली असून यावर्षी जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लागवड केलेल्या केळीवरती मोठ्या प्रमाणावर CMV व्हायरसचा प्रादुर्भाव आहे. शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवरील केळी उपटून फेकलेली असून प्रशासनाने अजूनपर्यंत पंचनाम्याचे आदेश दिलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनाम्याचे आदेश देऊन हेक्टरी 1 लाख रुपये मदत तात्काळ द्यावी अशी मागणी स्वाभिमानीतर्फे करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे केळीच्या पानावर निवेदन देऊन यावेळी मागणी करण्यात आली. यावेळी सोपान धाडे, मयूर पाटील, चेतन पाटील, कल्पेश पाटील, गोटू पाटील, किरण पाटील, समाधान पाटील, भाऊराव पाटील, भास्कर पाटील, मिथुन गायकवाड, संदीप गायकवाड, सुरेश पाटील आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी जळगाव मुक्ताईनगरहून शाकिर शेख. जळगाव जिल्हा हा केळीसाठी देशभरामध्ये सुप्रसिद्ध असून जळगाव जिल्ह्यामध्ये सन 2022 82,000 हेक्टरवर 78,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. शासन निर्णयानुसार 1 सप्टेंबरपर्यंत ते 10 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 1.5 लाख रुपये पंचनाम्यानुसार येणे बंधनकारक होते. आज ऑगस्ट 1 महिना 1.5 महिन्याच्या वर कालावधी झालेला आहे, परंतु शेतकऱ्यांना अजून पैसे मिळालेले नाही. या संदर्भात यांचा जिल्हा प्रशासन व कृषी प्रशासनाचा भोंगळ कारभार असा की कृषी विभागाकडे ज्या 78,000 शेतकरी होते त्यांची जे कंपनीकडे नावं पाठवावी लागतात त्यांनी 40,000 शेतकऱ्यांच्यांनी नावं पाठवलेली नाही. 450 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पीक विमा कंपनीकडे तयार आहे. पीक विभागाने पैसे देण्यास तयार आहे, परंतु कृषी विभागाने त्यांना याद्या अजून पाठवलेल्या नाही. त्याच्यानंतर CMVचा प्रादुर्भाव हा मागील 4 वर्षापासून जळगाव जिल्ह्यामध्ये वारंवार येत असून त्याचे दरवर्षी पंचनामे होतात आहे. ह्यावर्षीसुद्धा जुलै ऑगस्टमध्ये चा लागवड केलेली आहे केळीवर, मोठ्या प्रमाणात CMV आलेला असून हजारो हेक्टरवरील केळी उपटून शेतकऱ्यांनी उपटून फेकलेली आहे. त्यांचेसुद्धा या कुंभकर्णाच्या गाळ झोपेत असलेल्या कृषी प्रशासन व जिल्हा प्रशासनाने अजून पंचनामे केले नाही. तरी सदर पंचनामे तात्काळ करण्यात यावी, पीक विमा तात्काळ देण्यात यावं. 2 दिवसापूर्वी तापी नदीला जो महापूर आलेला होता त्याच्या पाणबुडी क्षेत्रामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत देण्यात यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केळीच्या पानावर अंगाला केळी बांधून डोक्यावर केळी घेऊन अनोख्या पद्धतीने जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. काय नाव? डॉक्टर विवेक सोने, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.